मागील पाच वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्राचं मराठा आरक्षण हे प्रकरण पाहिलं हायकोर्टामध्ये सुद्धा गेलात आता आ, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा पाहिलं आहे आत्ता ज्या पद्धतीनं कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे आदेश दिलेला आहे नेमकं कुठं चुकले सरकारचं असेल किंवा वकिलांचं असेल नेमकं काय असं घडले की ज्याच्यामुळं हे या स्थगिती मिळालेली आहे सर्वप्रथम तर मी असं म्हणेल की निकाल हा अतिशय धक्कादायक आहे याचं कारण काय तर कारण मी जे पाहतोय वकिलांचा समन्वयाचा अभाव हे मला एक महत्त्वाचं कारण वाटतं जरी पहिलेचे दोन सिनियर ॲडव्होकेट्स होते पण त्याच्यानंतर काही वकील ॲड झाले पण समन्वयाच्या अभावामुळेच पहिली एक इंटरिम ऑर्डर आली होती ज्याच्यामध्ये सरकारी वकिलांनी सांगितलं होतं की आम्ही जागा भरणार नाही जेव्हा फायनल ऑर्डर आली तेव्हाही कुठं ना कुठेतरी असंच दिसतंय तर मला असं वाटतं जर एक कोऑर्डिनेटेड एफर्ट जर झाला असता समजा चार वकील आहेत प्रत्येकाने आपापले जर विषय वाटून घेतले असते तर जास्त इफेक्टिवली आपल्याला कोर्टापुढे बाजू मांडता आली असती आणि मला असं वाटतं की तेव्हा स्थगितीची वेळ नसते माझं जे कारण मी म्हणजे मीमांसा जेव्हा करतो तेव्हा मला असं वाटतं की याच्यामध्ये राज्याच्या महाधिवक्त्यांचा खूप मोठा रोल असतो बरं आपले महाधिवक्ता श्री कुंभकोणी सर यांनी काही त्यांचा रोल नीट निभावलेला नाही आहे जेव्हा आम्ही उच्च न्यायालयात गेलो तेव्हा त्यांनी एकदाही कोर्टामध्ये अपिरन्स लावला नव्हता मॅटर सर्वोच्च न्यायालयात आलं तेव्हा ते एकदाही आले नाहीत नुसतंच ते नाही आताच्या हिअरिंग तर सगळ्या व्हर्च्युअल होत्या सगळ्या कम्प्युटरनी तुम्ही कुठूनही जगातून कनेक्ट होऊ शकता पण ते ना फिजिकल हिअरिंगमध्ये आले ना व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये आले त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मोठा रोल त्यांचाच आहे ही ऑर्डर येण्या अतिशय धक्कादायक माहिती देत आहेत निशांत क्णेश्वरकरजी महाधिवक्ता असलेले कुंभकोणी हे मराठा आरक्षणच्या आत्ताच्या सुनावणीमध्ये ना व्हर्च्युअलीसुद्धा हजर राहिले नाहीत प्रमुख म्हणजे की जबाबदारी ही त्यांच्यावरच येते परंतु मग त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे की कॉर्डिनेशन नसणं किंवा कुंभकोणी असं तुम्हाला वाटतं का आणि हजर राहिले असेल तर कसा परिणाम चांगला झाला असता हे टक्के परिणाम झालाच आहे माधी वक्ता म्हणजे एक कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे संवैधानिक पद आहे महाराष्ट्र सरकारचा मुख्य सरकारी वकील जेव्हा एखादा कायदा डिफेंड करायचा असतो कायद्याची व्हॅलिडिटी चॅलेंज करतात तेव्हा यांनी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये येऊन महाराष्ट्र सरकारची किंवा कोणत्याही सरकारची बाजी बाजू मांडणं आवश्यक असतं ते यांनी केलेलंच ना ना नाही आहे यांनी आज तागायत कोणत्याही हिअरिंगमध्ये मी पुन्हा अगदी कॉन्फिडेंटली सांगतो ना उच्च न्यायालयात ना सर्वोच्च न्यायालयात कधीही पार्टिसिपेट केलं नाही त्याच्यामुळे माझं तर मी एवढेच म्हणेल की बाहेरच्या वकिलांना लावून जे शासनाचे टॅक्सपेयर्सचे पैसे गेले ते सुद्धा कदाचित गेले नसते महाधिवक्ता श्री कुंभकोणी सर हे आपल्या ड्युटीमध्ये सपशेल फेल झालेले आहेत कॅमेरामॅन राजेश सर रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली